ढोल ताशा पथक म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे गणपती दहीहंडी सारख्या सणांना ढोल वाजवून मनोरंजन करणारे युवक आणि युवती. सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्सव सुरू आहे. या निमित्तानं नादगर्जना पथकानं गोरेगाव पूर्वेला असणाऱ्या स्लम भागातल्या लहान मुलांसोबत दिवाळीचा आनंद लुटलाय. यावेळी लहान मुलांसाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये पथकानं लहान मुलांसोबत मुलगीलाही खेळ खेळले. त्यानंतर त्यांना आयुष्याच्या खडतर प्रवासाचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाची सांगता शालेय जीवनात उपयोगी असणाऱ्या वस्तू भेट म्हणून देऊन करण्यात आली. याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी आवेश तांदळे. ढोल पथक म्हणले की आपल्या डोळ्यासमोर येतो गणपती दहीहंडी यांना त्यांना ढोल पथक ढोल वाजवणारे तरुण आणि तरुणी. पण यावेळेस जगावेगळी दिवाळी या तरुण पथकाने केली आहे. कशा प्रकारे दिवाळी साजरी करी विचारून घेतो आपण त्यांच्याकडून. कोणत्या प्रकारे कोणकोणते खेळ खेळले आहेत आपण? नमस्कार. नादगर्जना युवा मंच पुरस्कृत नादगर्जना ढोलचा पथक. आम्ही प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक वेळी आपलं पथक दिसतं फक्त ढोल तशामध्ये, त्यानंतर इतर काही कार्यामध्ये दिसत नाही. पण सामाजिक कार्यामध्ये आपली कुठे बांधिलकी आहे का आणि ती बांधिलकी आपण किती जपतो याला असं महत्त्व आहे. आणि नादगर्जना पथकातर्फे आम्ही प्रत्येक वेळी करत आलो आहे. यापूर्वी आम्ही आर्मीचं वादन केलं होतं जोगेश्वरी स्टेशनला आणि त्यानंतर आज आम्ही इथे या लहान मुलांसोबत स्ट्रीट चाइल्डसोबत आम्ही हा दिवाळी साजरा करतो आहे. मुळात दिवाळी साजरी करताना फक्त त्यांच्यासोबत येणं इथे खेळणं हा फक्त भाग नाही आहे, तर त्यांना आपण काहीतरी देणं लागतो. समाजाचा एक कर्तव्याचा भाग आहोत म्हणून इकडे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. मजा आया. अगले साल भी यही आपके साथ खेलेंगे? क्या क्या खेल खेले आप? दूसरा कुछ? दूसरा और कुछ नहीं खेले. दिवाळी म्हणले की आपण आपल्या परिवारासोबत मित्रासोबत दिवाळी साजरी करतो, पण माझ्यासोबत जे नादगर्जना पथक आहेत त्यांनी दिवाळी खरंच वेगळ्या प्रकारे साजरी केली. कॅमेरामन अनिल गुरु सर, अभेश तांदळे, जे मारा न्यूज, मुंबई. संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात लक्ष्मीपूजन उत्साहात साजरं करण्यात आलं. आजच्या मुहूर्तावर लक्ष्मीची मोठ्या उत्साहात पूजा अर्चा करण्यात आली. संपूर्ण घरावर लक्ष्मी मातेची कृपा राहावी अशी यावेळी इच्छा व्यक्त करण्यात येते. घरातील सोनं पैसे यांचीही यावेळी पूजा करण्यात येते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेकदा सोनं चांदी खरेदी करणंही शुभ मानलं जातं, त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सराफाच्या पेठांमध्येही गर्दी दिसून आली. पर्वामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ते असतं लक्ष्मीपूजन. आज देशभरात नागपुरात सगळीकडे मोठ्या हर्षोल्लासात लक्ष्मीचं पूजन सुरू आहे. आपण सध्या नागपूरच्या दीपक निलावार यांच्या परिवारामध्ये आलेलो आहे. यांच्याकडे लक्ष्मीपूजन सुरू आहे. कशा पद्धतीने सगळं लक्ष्मीपूजन राहतं आणि कशा पद्धतीने ही सगळी दिवाळी साजरी केली जाते हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. दीपकजी, तुमच्याकडे लक्ष्मीपूजन सुरू आहे, दरवर्षी कशा पद्धतीने लक्ष्मीपूजन राहते आणि यावेळेस कशा पद्धतीने सगळी पूजा सुरू आहे? आम्ही एकतर व्यवसायी लोक आहोत, त्यामुळे दिवाळीची वाट पाहत असतो, दीपावलीची वाट पाहत असतो. वर्षातून एकदाच मोठा सण असतो आमच्या सगळ्यांसाठी आणि आमच्या परिवारातील लोक सर्व एकत्र येतो आम्ही आणि ही सामूहिक पूजा असतं, लक्ष्मीची पूजा असतं. कारण लक्ष्मी ही सगळ्यासाठी एक वरद असतं देतं. मला वाटतं की दीपावलीची पूजा हिंदुस्थानातील प्रत्येक घरी होत असेल आणि हा सण सगळ्यात सगळ्याच घरी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आम्ही सुद्धा त्यातलेच एक आहो, तर दरवर्षी सुद्धा आमच्याकडे ही पूजा दरवर्षी याच दिवशी केल्या जातं आणि यावर्षी सुद्धा आम्ही आज पूजा करतो आहे. घरातले पूर्ण परिवारातले पूर्ण सदस्य आज आम्ही आलेलो आहो. काही माझी मुलं मुंबईला असतात, काही कुठे असतात, सगळे काही नातेवाईक बाहेर असतात, ही सगळी लोक आज आलेले आहे आणि खरंच आनंदाचा क्षण आहे. दिवाळीच्या परत सर्वांना एकदा शुभेच्छा देतो. थँक्यू. आपण इथे पाहू शकतो की सगळा परिवार एकत्रित येऊन ही सगळी पूजा करताय. पूजेमध्ये लक्ष्मी असेल किंवा पूजेचे जे षोडोपचार असेल किंवा जे मंत्रोपचार असेल त्या सगळ्या पद्धतीने ही पूजा इथे सुरू आहे. वर्षातून एक वेळा येणारी ही लक्ष्मीपूजा सगळ्यांसाठी महत्त्वाची असते, कारण हा तो पर्व असतो ज्या पर्वामध्ये आपण वर्षभर करत असलेल्या मेहनतीचं त्या लक्ष्मीची पूजा करण्याचं हे औचित्य असतं. व्हिडिओ जर्नालिस्ट दिनेश सातपुतेसह उदय तिमांडे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर. दिवाळीचा उत्साह मुंबईत जागोजागी दिसून येतोय. दादर स्टेशनच्या बाहेर मोठी रांगोळी या निमित्त काढण्यात आली आहे. भव्य अशी रांगोळी प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. रांगोळीमध्ये शुभ दीपावली या शब्दांच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. दादर पूर्व भागात स्टेशनच्या बाहेर इतकी मोठी आणि रंगरंगी रांगोळी काढल्यामुळे मुंबईकरांच्या उत्साहात आणखी भर पडली आहे. Thank you.
या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिन मध्ये आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा जय महा.